काय चाललंय? काय असं काय मला नाही लागलं माझ्या रूम मध्ये का? कारण तिथे काय पापा काय पावसाचं पाणी नाही आले तिथे माझ्या रूम मध्ये. मला खूप भीती वाटते, मी नाही जाणार. मला कधी दिसतो अगं पाल, मलाही भीती वाटते पालीची. कसला अरडाओरडा चाललाय? काय तू पण घाबरतोस? तेव्हा आधी रडणं थांबव आणि नीट काय झालं ते सांग. माझ्या रूम मध्ये पाले पाले. मग वाघ आल्यासारखी काय घाबरलीयस? नाही, आय कॅन डील विथ वाघ, पण मला पालेची खूप भीती वाटते. ठीक आहे, आपण पेस्ट कंट्रोल करतो तरी कशी आली पाल? आणि घाबरण्यासारखं काही नाहीये त्यात, काही करत नाही ती. बाबा तरी पण मला माझ्या रूम मध्ये नाही जायचंय, मला खूप भीती वाटते याची. अक्षय जरा बघतोस का, काढतोस का ती पाल? मला भीती वाटते पालीची, किळस होणार प्राणी, मी नाही जाणार आहे. रमा तू बघ पालीला हकलव जा. प्लीज 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 गो, थांबलीस काय? रमा जा ना पटकन, पाल काढ जा, बघ कुठे आहे तू. ये हा, रेवा ये, शांत हो. पाणी पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे. काय प्रकार आहे हा? पालीला कसलं घाबरायचंय, ती काय खाते का? सने अभिषेक 99% मुली पालीला घाबरतातच. ए पण मग इन दिस केस रमा सॉलिड डेअरिंग बाज आहे, तिला नाही भीती वाटत पालींची, झुरळांची, उंदरांची. बरोबर आहे, त्यांच्या सोबत राहायची सवय आहे ना तिला. कशाला उगाच टोमणे मारते असता, गेले ना ती मदतीला. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की तिच्या वस्तीत असतातच ना पाली, घुशी, उंदर. नाही असं काही नसतं तिच्या वस्तीत, मी गेलोय स्वच्छ वस्ती. हो का? पण अक्षय तिच्या देखत कशाला बोलतोस मी घाबरतो वगैरे, शेफानून जाईल ना ती. आणि मुळात ना पुरुषांनी मी घाबरलो असं म्हणायचंच नसतं. का नसतं म्हणायचं? जर भीती वाटते तर म्हणायचं, घाबरतो तर घाबरतो, त्यात काय ऍक्सेप्ट करायचं? आता मला वाटतंय भूतांची भीती, मी करतो ते मान्य. वाटत असेल भीती, पण पुरुषांनी असं ओपनली बोलायचं नसतं. का का नाही असं म्हणायचं? म्हणजे काय कायम मुलींनी भीतर राहायचं आणि पुरुषांनी धीट राहायचं असंच? अगं सगळ्यांवरच प्रेशर असतात. प्रेशर आजी लहानपणी खूप प्रेशर असतात. अगं आम्हा मुलांना हे सतत सांगितलं जातं ना की अरे युअर अ बॉय, तू घाबरायचं नाहीस, धीट राहा, रडायचं नाहीस, कसली भीती वाटता कामा नये, सतत हेच बिंबवलं जातं मुलांवर. आणि ओपनली सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक प्रेशर टाकतातच राव. शशिकांत काकांना माहीत होतं की मला भूतांची भीती वाटते किंवा अंधाराची भीती वाटते, तरी मला अंधारलेल्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. आजी 5 वर्षांचं होतो मी, विचार कर माझं काय झालं असेल ते. तर आजी भीती हे एक इमोशन आहे आणि एक्सप्रेस करावं आपण. म्हणजे मी बुरसटलेल्या विचारांची आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही नाही, असं का म्हणू आम्ही, अजिबात नाही. म्हणू सुद्धा नका, कारण मी नाहीये. मी अत्यंत मॉडर्न विचारांची आहे. माझी सून उद्या तोकडे कपडे घालून बाहेर पडली तर मला त्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण असं पुरुषांनी घाबरणं वगैरे नॉट डन. बरं बरं, नाही ही चांगलीच गोष्ट आहे. पण मग तुझ्या सुनांनी तोकडे कपडे घातले आणि मग त्यांना पालींची भीती वाटली तर ते चालणार आहे का? बरं बाबा, तुम्ही तरुण आहात, माझं वय झालंय, मला काही कळतच नाही तुम्ही काय बोलता ते. आजी अगं काय चुकीचं बोललो मी सांग. आपलं चुकीचं काय घडलं ते सांगतो तुला. हे डिस्कशन ना त्या वरच्या खोलीतच व्हायला हवं होतं, डिबेट ऐकून पाल पडून गेली असत. अक्षयच्या मनात अशी जागा निर्माण करणे की तो रमाला विसरून जाईल. अक्षय रमा भांडण लावणे, घरातल्या सगळ्यांचं लाडकं होणे. रमा
गेली ना ग पाल, केलेस ना चेक सगळीकडे। मला हे असलं माझ्या घरात अजिबात आवडत नाही हा, परत जर दिसली ना मी तुलाच बोलवणार, कारण मला रात्रीची प्रॉपर झोप लागते। सकाळी उठायचं असतं, कामाला जायचं असतं, तुमच्यासारखं नाही घरात बसून राहायचं। गॉड, आय नीड टू रिलॅक्स, कारण मी इंडिपेंडेंट वुमन आहे ना। इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र? यस, स्वतंत्र मुलगी आहेस, काम करतेस, ऑफिसला जातेस, पैसे कमवतेस, पालीला घाबरतेस, अशी असते स्वतंत्र मुलगी। स्वतंत्र मुलीला पालीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी पुरुषाचा आधार लागतो। रमा, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या, प्लीज कंपॅरिझन नको करूस। का नको करू? तू करतेस की कंपॅरिझन? आत्ताच केलंस, मी पण करणं। मला बघायचंच आहे आता स्वतंत्र कोण, तू की मी। लागली पाईन्स? बघू कोण जास्त स्वतंत्र आहे ते। आतापर्यंत मैत्रीसाठी मी सगळ्या खेळात हरत गेले, मुद्दा। अहो, ती मेड तर हरवते तुमच्या मुलीला। आय मीन तुमच्या जीनियस मुलीला। का? तर तुला जिंकण्याचा आनंद मिळावा म्हणून। पण तुला असंच वाटत राहिलं की तू तुझ्याच हिमतीवर जिंकतीस आणि तू मला कमी लेखत गेलीस। आधी केलेल्या चुका आता मी परत नाही करणार आहे। आता पहिल्यांदा तुला कळेल हारणं म्हणजे काय असतं।